ब्लास्टर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला होता आणि प्रथम क्षेत्ररक्षण निवडलंय वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येते संजू पाटील त्यांना त्यांना सामोर तो मनीष पोडाला आक्कू आणि नॉन नॉनस्ट्राईकला येतो बॅट्समन नेम शरद बग्गा अंपर्स विनंती आहे लवकर ओके वीस मिनिट पहिली इनिंग पंच आपण नोंद घ्यायची की वीस मिनिटांचा कालावधी आहे चुनावटी स्टेशन मारा तो संजू पाटील प्रथमच सामोरं जालतो अक्कु या चक्कर आले मगरला ओके त्याला फर्स्ट एड बॉक्स आपल्या मंडळाकडून देण्यात येईल संजू पाटील सामोरं जायल तो अक्कू सुंदर असा फटका मात्र हवेत गेलेला आहे आणि पाहूया हा अरे बापरे अमित पाटील याच्याकडून हा झेल सुटलेला आहे घचा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय एक आयकॉन प्लेयरने एका आयकॉन प्लेअरला जीवदान दिलेलं आहे सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली संजू पाटीलकडून संजू पाटील समोर झाल तो शरद बग्गायला अगोटप्पाचा चेंडू अफसमच्या बाहेर निघालेला चेंडू निर्धाव असा चेंडू वाईट ची मागणी नक्कीच केली होती मात्र पूर्णपणे फेटाळून लावले ते आमचे पंच उपेंद्र कोळंबेकर यांनी निर्धाव चेंडू पॉवर प्लेचे षटक आतापर्यंत दोन्ही चेंडू उत्कृष्ट असे टाकले पहिल्याच चेंडूवरती मनीष पोडाला उर्फ अक्कू याचा झेल सोडला होता तो अमित पाटील याने पुढील चेंडू पुन्हा एकदा संजू पाटील स्टेशन स्टेशनकडून मारा करेल सामोरं जाल तो शरद बाग्गा आणि हा आंतरराष्ट्रीय नियम, नियम क्रमांक बावीस स्वैर चेंडू अतिरिक्त धाव धाव संख्या सरकते धाव धावसंख्या होते ते दोन चेंडू नंतर, दोन धावा मोठा पटका खेळण्याचा उद्दिष्ट मात्र पूर्णपणे फसलं आहे आणि हलकेच बॅटची तटा घेऊन एका धावावरती समाधान मानावं लागतंय तीन धावानंतर धावसंख्या झाली ती तीन चार चेंडू तीन धावा अजूनही षटकातील दोन चेंडू शिल्लक सुंदर असा फटका पाहायला मिळतोय मिडॉनच्या दिशेने आणि हा चार धावा चार धावा षटकातील एक चेंडू शिल्लक धाव झाली होती सात धावा सुंदर असा फटका आणि तेवढे सुंदर झेल आपल्याला इथे पाहायला मिळतोय फायनली संजू पाटील यांना यश मिळालं आहे अक्कूच्या स्वरूपात बरोबर आहे ते चेतन शिंदे चेतन स्पर्धा एकदम जोमात आलेली आहे आणि खरोखरच चुनापट्टी प्रीमियर लीगचं दुसरं पर्व आहे परंतु एक वेगळी क्रिकेट स्पर्धा आज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते दादा तुला आजच्या स्पर्धेचा विशेष सांगायला मला नक्कीच आवडेल आपला आता आपण या आजच्या दिवसातल्या उत्तरार्धात येतो आहोत याच्यानंतर अजून एक मॅच आहे आपली बट सकाळच्या सुरुवातीच्या पहिल्या दोन ते तीन मॅचेस आपण ज्या पाहिल्या त्या बलाढ्य स्कोअर आपल्याला पाहायला मिळाले सहासष्ट धावा चोपन्न धावा आपल्याला पाहायला मिळाला बट आता जसं जसं आपण उत्तरार्धात येतोय चाळीस पंचेचाळीस छत्तीसच्या आसपास धावा होत आहेत आणि आता चुनाभट्टी रॉयल्स हा पहिला संघ होता ज्याने छत्तीस धावा सेव्ह केलेल्या आहेत आणि शेवटच्या चेंडूवरती दोन धावा हव्या असताना जो पहिल्या सामन्याचा सामनावीर होता दीपक पटेल ज्याने एकोणीस चेंडूत चोपन्न धावा केल्या होत्या त्यांनी तो शेवटचा चेंडू निर्धाव टाकला आणि दोन धावा वाचवलेल्या आपल्या सांगा खरोखरच एक या ठिकाणी एक विनंती करण्यात येते की अजून एक मॅच बाकी आहे कुठेही स्टॉपेज नसावं जेणेकरून दिलेल्या टायमात मॅच पूर्ण होणं अतिशय महत्वाचं आहे विनय बॉलर नेम प्लीज वैभव हर्षल आहे हर्षल हर्षल बी पी वर्ष हर्षल आहे ना ओके शरद बग्गा जो स्ट्राइकिंग एंडला आहे अतिशय वाखंडजोगी अशी क्रिकेट स्पर्धा आणि पुन्हा एकदा मारा करतोय हर्षल चेंडू ब्लॉक होलमध्ये होता अव्या झेल होतोय का नाही प्रयत्न केला होता परंतु एक दहा माहिती आहे दुसरी धावसुद्धा पूरी केली जाते दोन धाव्याने धाव संख्येत भर पडते डावसंख्या झाली ती नऊ आणि चेतन एक उत्कंठा अशी जी स्पर्धा होती ती आज खरंच एक जोमात आहे प्रत्येक खेळाडू हंड्रेड पर्सेंट या ठिकाणी देतोय नक्कीच दादा सकाळपासून चालू असलेल्या सामन्यांमध्ये आतापर्यंतचा जो चुनावटी रॉयल संघ आहे हा दोन्ही सामने विजयी झालेला आहे आणि अजूनही त्यांची एक मॅच उद्यासाठी आहे यासाठी एक मॅच असेल आणि उद्याची मॅच ही डिसाईड करेल की मध्ये खेळण्याचा बहुमान कोणाला मिळतोय कारण की ॲव्हरेज या ठिकाणी काढला जातोय ॲव्हरेज किती असेल हे आपल्याला कळेल आणि त्यानंतरच कोणते चार संघ उद्या या प्रीमियर लीगचा हा जी ही जी ट्रॉफी आहे ती एक वेगळी ट्रॉफी आज या ठिकाणी बघायला मिळते पुढचा चेंडू आणि हा चेंडू ब्लॉक हॉलमध्ये होता पाव्या का होतोय परंतु चार धावा एक जोरकस फटका खेळतोय अमित कोरीचा हा भाऊ आहे सोनू कोरी म्हणजे को, कोरी घराण्यामधला एक शेवटचं शेंडफळ आहे परंतु त्याच प्रकारे फलंदाजी करतं आणि फलंदाजी बघितली तर आठवेल की ज्या प्रकारे बॅट स्पीड आहे हा बॅट स्पीड अमेझिंग आहे असा नक्कीच जसं मी मग असे म्हणालो उत्तरार्धात आपल्याला थोडे षटकार आणि चौकार कमी पाहायला मिळाले मात्र हा चौकार तेवढाच त्याचं ते बदल आली तर पाहून आपल्याला पाहायला मिळालं की उत्कृष्ट असा चौकार त्याने लगावला फुलटॉस चेंडू लेगच्या दिशेने टटवला आणि पंचांचा निर्णय हा अतिरिक्त धाव नो चेंडू प्लस वन पंच फ्री हिट आहे का ओके फ्री हिट धाव संख्या पुढे सरकते धाव धावसंख्या होते ती सोळा अजूनही षटकातील तीन चेंडू शिल्लक आणि आत्ताचा जो चेंडू आहे तो फ्री हिट असणार आहे शरद भग्गासाठी पाव्या शरद भग्गा त्याचा उपयोग कसा करतो आपल्या संघासाठी अमित गोलोतकर पंचायत या सामन्यावर माफ करा उपेंद्र आहे या सामन्यावरील पंचायत आणि त्याने आत्ताच एक नोबॉलचा इशारा दिला होता त्यावरती काहीतरी एक एक अतिरिक्त दावेने दाव संख्या होती ती सोळा आणि कृपया पंचा करून पंचांशी कुणीही वाद घालायचं नाही आहे पंच त्यांचा डिसिजन कळवत आहेत आतापर्यंत सकाळपासून आपल्याला फारच न्यूट्रल डिसिजन्स पाहायला मिळालेत जेणेकरून कुणीही पंचांशी वाद घालायचा नाही आहे पुन्हा एकदा विनंती करतो आहे पंच लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे नो बॉल फ्री हिटचा हा बॉल आहे शरद बग्गा हर्षल पुन्हा एकदा मारा करायला तर चुनापट्टी एंडकडून त्याचा चेंडू ब्लॉक होलमध्ये होता परंतु एकदा मिळते आहे वैभव चेंडूवर होतोय दोन धावा काढल्या जात आहेत आणि सुंदर थ्रो परंतु दोन धावा दोन धाव्याने धावसंख्येत भर होते अठरा धावसंख्या झालेली आहे हा जवळजवळ चाळीसशीकडे जाण्याचा एक पल्ला या ठिकाणी बघायला भेटतो आहे ज्याप्रकारे धावसंख्या होते बॅट स्पीड म्हणायला गेलं तर आगळा वेगळा आहे तो बघायचा चोरकस फटके मारतो ते ऑनच्या साईडनी पुन्हा एकदा मारा करतोय तो आर्चल राईट विकेट हा चेंडू मारलाय पाहूया का होतोय वैभवकडे चेंडू जातोय चेंडू अडवलाय दुसरी धाव सुद्धा पुरी होते आणि हा बाद होता होता वाचलाय चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते दोन दव्याने धाव संख्येत भर पडते धाव संख्या झाली ती वीस अ पणसांना फक्त एक विनंती आहे कमिटीकडून जेवढ्या लवकरात लवकर होईल सर तेवढ्या लवकरात लवकर हा सामना पूर्ण करून घ्यायचा आपल्याला अजूनही आजच्या दिवसातला एक सामना शिल्लक आहे पुढचा मारा करतोय तो हर्षल रायटा मुहूर्त विकेट त्याचा हा चेंडू चेंडूला कट करण्याचा प्रयत्न केला होता तो पॉईंटच्या दिशेने परंतु अशा तऱ्हेने दुसऱ्या षटकानंतर धावसंख्या आहे ती वीस दहा धाव संख्येची सरासरी राखल्या अनुमान करूया की उरलेल्या दोन षटकामध्ये वीस धावा येतील चाळीस किंवा पन्नाशी पुन्हा एकदा बघायला मिळेल लवकर 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 येईल शुभम कुर्मी लवकर जायचंय आपल्याला अजून एक सामना खेळवायचा आहे पहिल्या इनिंगमधील दोन षटकानंतर धावसंख्या झाली आहे ती वीस धावा दादा जसं आता म्हणाला चाळीशीच्या आसपास त्यांचा स्कोरचा टार्गेट असेल पण नक्कीच पंचाळीस पन्नास ही चांगली धावसंख्या आहे सेकंड थोडं टफ पडतंय आपण एक जर बघितलं चेतन की हे शिवाजी क्रीडा मैदान आहे या मैदान छत्रपती शिवाजी महाराजांचं हे मैदान आहे या नावाने संबोधलं आणि संपूर्ण व्ह्यू बघितला तर एक ओपन मैदान आहे चौकार षटकार आणि पहिलं तर पॉवर प्लेचं षटक आहे म्हणजे बोनस टू द क्रिकेटर्स असं म्हणायला गेलं तरी वावग टरणार नाही आणि यातून किती धावा येत आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत आत्ता जसं दादा तू म्हणालास की पहिली ओव्हर जी आहे ती पॉवर प्लेची ओव्हर हो आहे पण सकाळपासून जर आपण सामने पाहिले तर दोन खेळाडू यांनी पॉवर प्लेमध्ये नक्कीच वाकडण्याजोगी कामगिरी केली ते म्हणजे नवनीत धुमाळ आणि संजू पाटील या दोन्ही खेळाडूंनी एक सरासरी सात ते सहा रन्स देऊन प्रत्येक ओव्हरला एक किंवा दोन विकेट मिळवलेल्या आहेत लवकरात लवकर सुरू करायची आहे कृपया करून पहिली इनिंग लवकरात लवकर संपवायची आहे हॅलो हॅलो पंच पुढील सात ते आठ मिनिटात दोन्ही ओव्हर संपल्यावर प्लीज थोडं लवकर करा अमित पाटील थोडं कॉपरेट करा अमित पाटील प्लीज सामन्याचा टॉस पुढील सामन्याचा टॉस करून घ्यावा सुयश पुढील सामन्याचा टॉस करून घ्यावा पुढील सामना कोणाचा आहे चुनापट्टी किंग्स वर्सेस कुणा चुनावटी फायटर्स टॉस सुयश तुझ्याकडे आहे चुनावट्टी किंग्स आणि चुनावटी फायटर्स संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण टॉस का बॉस या व्यासपीठावरती यायचं आहे चुनावट्टी किंग्स आणि चुनावट्टी फायटर्स शैलेश पाटील आणि नमन शर्मा टॉससाठी बाद झालेला आहे सोनू गोरी अनिल पवार मॅच इमिजिएटली प्लेयर आतमध्ये जाणं फार महत्वाचं आहे फलंदाज बाद होतोय तो सोनू कोरी धाव संख्या झाली ती चुनापट्टी किंग्स आणि चुनापट्टी फायटर्स आपल्याला कृपया विनंती करतो की टॉस का बॉस या मंचावरती यायचंय पाहूया काय होते कारण की फारच चांगली गोष्टी गेल्या अजूनपर्यंत त्यांनी सुयश चार चेंडू दोन धावा दिल्या आणि एक गडी बाद केलेल्या माझ्या बरोबर आहे ते चुनापट्टी लेखक राम राम यादव राम यादव आहे सकाळपासून या संपूर्ण मॅचेसचं ते गुणसंख्यांक लेखन करत आहेत सी पी एल चुनापट्टी प्रीमियर लीग दोन हजार तेवीसची ही अतिशय महत्त्वाची मॅच जी सेकंड राऊंडची मॅच आहे आणि डू ऑट डाय पोझिशन आहे ती गोलंदाजी करणारा संघ आहे तो ब्लास्टर्स त्यांना ही मॅच जिंकणं अतिशय महत्त्वाचं आहे जर त्यांना उद्याची मॅच खेळायची असेल तर कारण की उद्या पुन्हा एकदा एक एक मॅच बाकी असणार आहे त्या सगळ्यांचा गोलंदाजी करतोय तो लकी आणि आमच्या धडाढडीचा कार्यकर्ता आणि दादा सांगायला नक्कीच आवडेल की आपली जी सी पी एल कमिटी आहे त्यात फार महत्वाचा आणि मोलाचा वाटा हा उचलतो बऱ्याचशा गोष्टी ज्या प्रिपेअर करायच्या असतात तर राहुल गुप गुप्ता स्वतःच्या खांदावर घेऊन त्या दिलेल्या वेळेत पूर्ण करून खरंच त्याच्या संघाची सुद्धा धुरा तो सांभाळतोय आज आणि पुन्हा एकदा मारलाय परंतु आता हा झेल होईल का चेंडू खाली तो हर्षल आणि चांगला झेल घेतोय बाद झाला तो राहुल असाच फटका मारायचा त्याने प्रयत्न केला परंतु टाइमिंग स्ट्रोक असेल लाँग लिहून घेतलेला आहे फलंदाज बाद होतोय आणि अशा तऱ्हेने दोन गडी बाद केलेत ते लकी आणि त्याने एकूण आठ डावा दिल्या दोन गडी बाद केले या षटकामध्ये धावसंख्या झाली आहे ती अठ्ठावीस जर चाळीसशी जरी झाली तरी पुढील संघाला ते फार भारी असेल फलंदाजीला जातोय तो नारायण यानंतरचं दुरा सांभाळेल ती राहुलच्या जागेची शेवटचं षटक बाकी आहे विनंती करतोय की फटाफट एक्सचेंज व्हावे प्लेयर या ठिकाणी पंच मी पुन्हा विनंती करतो पंच कमिटीतर्फे किंवा अमित पाटील आपल्याला विनंती आहे प्लीज आपण लवकरात लवकर शेवटचं षटक उरकून घ्यायचं आहे कृपया करून सहकार्य करावं आपण सकाळपासून छान सहकार्य केलं आहे त्यात काहीच वाद नाही मात्र प्लीज आपण चेतन आपण या सगळ्या संघ मालकांचा आणि त्यांच्या प्लेयरचा आभार मानायला हवेत की त्यांच्यामुळे ही स्पर्धा अतिशय यशस्वी होणार आहे सी पी एल ही मुंबईमध्येच चुनाभट्टीमध्ये नव्हे तर मुंबईमध्ये सुद्धा तिचा एक वेगळा दबधबा असेल याच स्पर्धेच्या निमित्ताने कारण की सतत कोणतीही स्पर्धा आयोजित करणं तेवढं फार कठीण असं पहिलं पर्व झालं दुसरं पर्वही आता सुरू आहे आणि यानंतर अनेक असे पर्व होतील ते चुनाभट्टीच्या या प्रीमियर लीगचं कारण की संघ मालकसुद्धा फार चांगले आहेत आणि त्यांचे खेळाडूसुद्धा चांगले आहेत पुन्हा एकदा मारा करतोय तो गोलंदाज अजिंक्य माने आणि हा चेंडू एक स्लोअर वन चेंडू होता फ फलंदाज पूर्णपणे फसलेला आहे चेंडू निर्धाव जातो आहे आणि अशा तऱ्हेने धावसंख्या अठ्ठावीसवरच आहे या ठिकाणी थोडंसं काहीतरी चेंज करायचा प्रयत्न करतोय वैभव वैभव कोणाला तरी खुणवतोय की कुठेतरी एक क्षेत्ररक्षकामध्ये चेंज केलेलं असावं पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे तो अजिंक्य मध्ये राईटा मूर्त विकेट मारा करायचा आहे चुनाबट्टी स्टेशन एन कडून त्याचा हा चेंडू आणि चेंडू मारल्या पाव्या का होते हा झेल होतोय की आणि षटकार सीमा रेषेवरून जातो आहे आणि शक्तार भेटतोय फारच सुंदर फटका फलंदाजाचा बघा पहिला चेंडू मिस टायमिंग झाला होता परंतु दुसरा चेंडू नारायण होता दुसरा चेंडू तो काय फसला नाही आणि पुन्हा एकदा तयार गोलंदाजी करायला तो अजिंक्य माने राईट हा मोर्त विकेट मारा करतोय एंड स्टेशनकडून हा चेंडू पुन्हा एकदा फसवी गोलंदाजी करतो आहे फलंदाज पूर्णपणे फसतो आहे कारण की ज्या प्रकारे हवेमध्ये चेंडूला तो ड्रीप करतो आहे फलंदाज एक पाय पुढे टाकून खेळण्याचा प्रयत्न करतोय स्लोअर वन चेंडू टाकतोय आणि फलंदाजाला त्याचा अंदाज येत नाही आहे पुन्हा एकदा त्या मारा करतोय तो अजिंक्य आणि हा चेंडू मारलाय पाहूया आता जेल होतोय का वैभव चेंडू, चेंडू खाली आहे चेंडूवर चक्क खाली आलाय आणि बाद होतोय लवकरात लवकर फलंदाज फाटवावा जेणेकरून जा, जा, जा प्लीज कृपया करून लवकर जायचंय फलंदाजीला जातोय तो बबन एक पारितोषिक आलंय बबन तुला एक षटकार निलेश गुप्ताकडून पाचशे एक रुपये एका षटकारला पाचशे एक रुपये निलेश गुप्ता दोन षटकार मार पाच एक हजार दोन रुपये तुला घेऊन द्यायची गॅरंटी माझी हजार रुपये तू मार एक षटका स्कोर स्कोर सांगतो थर्टी फोर टू टू गो थर्टी फोर षटकातील सेकंड लास्ट चेंडू बबन गोट्या बबन निलेश पाचशे एक वाचलेत नारायणने मारले तरी तीनशे एक अशा तऱ्हेने शेवटचा चेंडू बाकी येतो अजिंक्य माने याच्या या षटकातला चेतन धावसंख्या संख्या अनुमान आपण केलं तर चाळीशी परंतु एक षटकात लागला ते चाळीस होतील नक्कीच दादा अजिंक्य माने सुंदर असा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू एक धाव नक्कीच पूर्ण केलेला दुसरा धावेचा प्रयत्न हा परिपूर्ण करण्याचा असेल आणि या दोन धावा पूर्ण या दोन धावांनंतर धाव संख्या झाली आहे ती थर्टी सेवन सेव्हन थर्टी एट टू विन थर्टी एट टू विन नऊ पूर्णांक पाच दश मनीष पोडाला आपण प्लेयर्स घेऊन पटकन जायचं आतमध्ये प्लीज मनीष पोडाला लाईन इथे लाईन मध्येच जायचंय पण पटकन जायचंय दादा आता थर्टी एट टू विन आहे बरोबर सो थर्टी एट टू इन आहे आणि मग जो सामना मी तुला म्हणालो होतो की छत्तीस धावा सुद्धा इथे सेव्ह करण्यात आल्या होत्या शेवटच्या षटकामध्ये तेरा धावा हव्या हो होत्या आणि एक चेंडू असताना दोन धावा असताना हो दीपक पटेल याने तो निर्धाव चेंडू टाकून चुनावटी रॉयल्स या संघाला विजयी केलं होतं वक्र महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विकम कृमदेव सर्व काय गणरायला गणरायाला अभिनंद करून मी एक एक चांगली टूर्नामेंट तुम्ही पाहताय सी पी एल चुनावटी प्रीमियर लीग परवा दुसऱ्यामध्ये आपण दाखल झालो मागच्या वर्षी परवा पहिला आपण पाहिलात शानदार बहारदार आणि चांगली एक नियोजन पद्धत जी स्पर्धा तुम्ही पाहताय ती सी पी एल म्हणून आपण ओळखले जातोय आपले एक तुमचा चुनावटीचा एक गोड आवाज मी देखील चुनावटीमध्ये सातत्याने वावरलोय ह्या मैदानामध्ये जर मुंबईमध्ये तुम्ही एक खुला मैदान बघितलं ना सर तर एक चुनावटीची वर्णी कुठे लागेल आणि मी हे काय बघतोय माझा मित्र गणेश मगर गणेश मगर तुझं हे मॅच म्हणण्यासाठी कोणी नाही आता गणेश मगर अगर कोई रेता तो बहुत खुश होता गणेश मगर खूप मोठी गोष्ट असते मध्ये खेळणं बघूया मनीष फोडाला तुझ्यावर विश्वास दाखवतात का की तुला एक षटक खेळण्यासाठी टाकण्यासाठी मिळेल पुढील सामना चुनापट्टी किंग्स वर्सेस चुनापट्टी फायटर्स टॉस करून घ्यावा सुयश सुयश टॉस करून घ्यावा हॅलो आ, या ठिकाणी नाणेफेक केलं जाणार आहे ते टॉस का बॉस या यांना विनंती करतोय तुषार शिर्के जावे दोघांनी टॉस साठी या ठिकाणी विनंतीला मान द्यावा आणि टॉस साठी जावे टॉस का बॉस चुनावटी प्रीमियर लीग दोन हजार तेवीस आणि यासाठी दोन मान्यवर मंडळी या ठिकाणी आहेत दोन कप्तान पाटील सर आणि नमन शैलेश पाटील आणि नमन दोन कर्णधार कोण टॉस कॉल करतोय ओके स्वप्नील मात्रे सुद्धा या ठिकाणी आहेत आवश्यकता आहे एक मिनिट गणेश uh, पवार एक मिनिट या ठिकाणी नाणेफेक आपण जिंकलेला आहे तर सी uh, पी एलच्या या पर्वामध्ये आपण uh, आता काय डिसाईड करणार कारण की ही मॅच कशाप्रकारे आपण खेळत आम्ही सगळ्या मॅच जिंक जिंकायचाच प्रयत्न करणार ही मॅच जिंकलो तर आम्ही स्ट्रेट फॉरवर्ड क्वालिफाय करणार क्रिकेट आहे काही होऊ शकतो आणि समोरची टीम पण खूप चांगली खेळते कारण नमन ज्या प्रकारे तुमचा अपोजिट आहे त्याचा थोडा तरी तुमच्याकडे अभ्यास केलेला असेल नमन कशी फलंदाजी करतो आणि त्याला कशी गोला कारण की असं म्हणतात ना विकेटच्या पाठी जो कर्णधार उभा असतो ना म्हणजे तो दुसरा धोनी असतो कारण त्याला संपूर्ण माहिती असते की पुढचा फलंदाजाला कसा बाद करायचा आहे तर ही रणनीती तुमच्याकडे असणारच निश्चितच नमन एक चांगला फलंदाज आहे फॅक्टर म्हणणे त्यांच्या टीममधला त्याची विकेट आम्हाला लवकरच मिळाली तर आम्ही निश्चितच करू नमन टॉस हे झालेलं तुमच्या बाजूने लागला नाही आहे परंतु आता कोणत्या निर्णयासाठी तुम्ही अपेक्षा करता की तुम्ही कशा प्रकारे खेळ अभि खेळणे बॅटिंग भी चलेगा बॉलिंग भी चलेगा कुठे अपना बेस्ट देणार जो होगा फिर देखील दोन्ही कर्णधारांना ऑल द बेस्ट या साठी आणि आपण क्वालिफाय करावं सी पी एलच्या या मध्ये तुम्हाला सी पी एलच्या वतीने हार्दिक शुभेच्छा धन्यवाद तुषार आणि स्वप्नील वैयक्तिक पहिलं व सांगण्यासाठी पहिलं षटक घेऊन मोनिशा क्षेत्ररक्षण पहिल्या चेंडेवर चार धावा घेतोय तो अमित पाटील तर थर्टी अडतीस धावांचं लक्ष तुम्हाला इथं टार्गेट केलंय तर मैदानात सलामीची जोडी उतरली आहे मैदानात विशाल देसाई अर्थात क्रिकेट जुनावटीचा एक डॉन म त्याला घेणं जातं एक लेजंड क्रिकेटर रब्बा मैदानात दाखल झालाय आणि अर्थातच स्ट्राइकवर आहे एक उजव्या हाताचा लेफ्टी हाताचा डाव्या डाव्या हाताचा हाता एक लेफ्टी हातच अमित आ... पाटील दाखल झालाय तुम्ही जर ह्या अगोदर पाहिलात तर एकोणीस धावात चोपन्न चोपन्न रन्स पूर्ण केलेत मी लाईव्ह पाहिला मी कामामधून त्यानंतर एक आवड सुनाबटीची जी, जी स्पर्धा असते दरवर्षी मी या स्पर्धा पाहण्यासाठी गेल्या वर्षी देखील आलो होतो आणि ह्या वेळात वेळ वेल काढून देखील मी इथे पोचलोय अमित आपला यावी क्लिक केलाय स्ट्रेट लाईट पॉवर प्ले असेल आणि चांगलाच पहिलाच येतो दंतनी चौकार चार धावांनी आपलं खातं खोल चार धावांनी धाव संख्या धाव फलकावर जाऊन पोचते आठ धावा आप एक बघायला गेलं तर तुम्हाला कळेल सांगेल की डाव्या हाताचा फलंदाज किती महत्त्वाचा असतो हो कारण की आत्तापर्यंत सर्व हेवी ठरलेत आहेत लेफ्टी फलंदाज कारण जरा सर्व फिल्डरला त्यांची दिशाभूल करण्यासाठी हा लेफ्टी फलंदाज उतरला जातो कारण की जरा फिल्डिंगमध्ये जर पाहिलात ना तर तुम्हाला वारंवार त्याची फेरबदली करावी लागते असंच कुठेतरी पा भेटेल यावेळी पॉईंटला काफला चेंडूला पुन्हा एकदा संधी असेल चार धावा जरूर भेटतील आणि या चार धावे पुन्हा एकदा धाव संख्या वाढते धाव संख्यावर सलग बारा सलग तिसरा चौकार येतोय भीती वाटते की संदीप पाटील रेकॉर्ड आहे जे सहा चौकार बॉब विलीच्या गोलंदाजीवरती आज तुटतील का असं वाटतंय का सर निश्चित परंतु हा क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये सांगता येणार नाही यस तर धावा दुहेरी अंकात प्रवेश जरूर केलाय बारा धावा धाव फलकावर लागलेत धाव धावसंख्या चाललेल्या अमित फार चांगली फलंदाजी करतोय या का होते पुढच्या चेंडूवरती धाव फलकावर बारा धावा लागल्यात गोलंदाजी मार्कवर मुनिश यावेळी पुन्हा संधी असेल उंच मारलाय जरूर क्षेत्रशे वेग आणि येतोय चेंडू खाली झेल होईल का हो संधी सोडणार नाही कारण की विकेट कोणाचा घेतलाय तर अमित पाटीलचा विकेट जरूर भेटतोय मासळी जाळा जरूर जाळे बघितलं तर कळेल की प्रत्येक चेंडूवरती अमित दावा करण्याचा प्रयत्न करतो कारण की पहिली मॅच होती ती त्यांची फार थोडेसे एक्स ट्रॅक्टरमध्ये होती तेवढ्या धावा ते, ते करू शकले नव्हते परंतु आत्ता अमितने तीन चेंडूत बारा धावा केलेल्या आहेत चौथ्या चेंडूवर बाद होतोय त्याच्या संघाची जी सरासरी हवी होती ती जवळजवळ त्यांनी पार केलेली आहे पुढच्या चेंडूवर काय होऊ शकतं निश्चित सर कारण की हा पॉवर प्ले षटक असतो या पॉवर प्ले षटकामध्ये तुमच्या फक्त दोन प्लेयर तुम्हाला भार दिसले दिसले जातात त्याचीच कुठेतरी जरूर फायदा घेण्याचा नि कारनामा करायचा असेल अमितला परंतु थोडं कुठे फसला आहे पण आपली जी चोख भूमिका होती ते त्यांनी पार पाडले निश्चित आणि असं म्हणतात ना, ना क्रिकेट की क्रिकेटमध्ये ज्या प्रकारे फलंदाजी म्हणजे एक असं सांगितलं होतं की सचिन तेंडुलकरसारखा दुसरा असा फलंदाज होणे नाही की ज्यांनी प्रत्येक गोलंदाजाचा अंदाज घेतला होता की पुढचा चेंडू काय टाकला जाईल आणि याचं एक मोठं उदाहरण म्हणजे क्रिस केन्स जे नागपूरच्या टेस्टमध्ये द्रविड आणि सचिन जेव्हा खेळत होता त्यावेळेला भारतीय संघाची पडझड झालेली होती आणि त्याच्या हातावरती फक्त सचिन ठरवायचा डावा मधला हा चेंडू टाकणार आहे तर अशी परिस्थिती या ठिकाणी आता निर्माण झालेली आहे सर नक्कीच मास्टर ब्लास्टर का त्यांना क्रिकेटचा देव म्हणतात संयम ज जास्त होता त्यांच्याकडे प्रत्येक चेंडूवर कसं खेळावं कुठच्या दिशेने खेळायचा ग्लान्स त्यांचा पाहिलात ना तर अजून त्या डोळ्यासमोर अजून आपल्या फिरका पाहायला भेटतं नवीन फलंदाज वैभव नवीन फलंदाज यावेळी रिव्हर्स करण्याचा प्रयत्न जर होता लगी तो आघात नाही तो बर्बाद असणार हा शॉट परंतु आता कुठेतरी आघात होताना पाहायला भेटतोय एक रन धाव मिळते एक धावाने धावसंख्या थोडी हलकी वाढते धावसंख्या धाव, धाव फलकावर जाणून पोहोचली ती म्हणजे तेरा अडतीस धावांचं लक्ष पाठकार आहे पंचाळीस धावांची गरज आहे उरलेल्या बरोबर एकोणीस चेंडूंमध्ये एकोणीस चेंडूंमध्ये या धावा करायच्या रन एकोणीस वन टू गो आहे ना त्यातला उन्नीस पच्चीस ना एकोणीस चेंडू पंचवीस धावांची गरज जवळजवळ सरासरी आवाक्यात आहेत विकेट्स हातातमध्ये आहे आणि असं म्हटलं तर विकेट्स हातात असतील तर कुठलाही संघ मातब्बर असतो या क्रिकेटमध्ये यस सर तर मैदानात आता तुम्ही पाहताय या चुनावटीचा ब्रँड रब्बा लेजेंड मैदानात असणं गरजेचं आहे रब्बाला यावेळी पुन्हा एकदा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता थोडासा फसलाय आहे आणि षटक आहे पहिलं या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धाव बलकावर जेस ती म्हणजे तेरा धावा तेरा संख्येमध्ये तीन चौकार हे अमिच्छेच होते एक वैभवची धाव आहे आणि अशा प्रकारे पहिलं षटक संपत आहे तेरा धावा झालेल्या उरलेल्या अठरा चेंडूत पंचवीस धावांचे म्हणजे आठ पूर्णांक तेहतीस दशांश एवढी ते सरासरी राखायची आहे सर मैदान तुम्ही पाहिलात ना मैदान खूप मोठा आहे परंतु हवा जर पाहिलात ना तुम्ही ती लेग साईडला हवा तुम्हाला बघायला भेटेल ऑन साइडला हवा खूप वेगाने चालले ज्या अगोदर एक लेग साईडला तुम्ही एक एक षटकार पाहिलात हलका क्लिक केला होता तुम्ही देखील सांगितलं वाऱ्या का क्लिक केला होता आणि तो वाऱ्याबरोबर वर तो सिमाऱ्याच्या बाहेर गेला होता हवेचा फायदा घ्यावा लागेल लेफ्ट अमफला फलंदाज अजून ज्या अमितने कारनामे केले तेच वैभव देखील करावे लागतील विनंती आहे की या खेळाडूंना जो मैदानात सामना चाललेला आहे की आपण मॅच लवकरात लवकर सुरू करावी जेणेकरून यानंतरचा एक सामना होणार आहे आणि तो सामना म्हणजे आजच्या दिवसाचा शेवटचा सामना असेल संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आपल्याला ती मॅच खेळवणं अतिशय महत्त्वाचं आहे मगाशी जर तुम्हाला सांगितलं आज तुम्ही चुनावटी प्रीमियर लीग पाहताय असं सर्व खेळाडू तुम्हाला दिसत आहेत हा मैदानाचा देखील एक वैशिष्ट्य सातत्याने एक खालच्या विकेट आणि वरचा विकेट असं म्हटलं जातं आज सातत्याने हा मैदान टिकवण्याचा काम कुणी केलं असेल सर्व संघ मालक आणि आपले सर्व खेळाडू हे मैदान आपल्यापर्यंत जागतं तुम्हाला ते दिसायला पाहिजे मुंबईमध्ये किंचित कुठं मैदान ओपन असेल परंतु सारखं मैदान तुम्हाला कुठे पाहता येणार नाही आहे गोलंदाजीला आलाय तो नवीन गोलंद साहिलिक ऑन साईडला एक धाव पूर्ण केली आहे दुसरी धाव घेणार का स्ट्राईक जास्त करून रबाकडे असेल सर तुम्हाला देखील इच्छितो आज एक आपल्या चुनावटीची खूप मोठी गर्वाची गोष्ट वाटते मला आज व्यवसाय खेळाडू अमित आज आपल्याला भार भार देशात आपला जायला दिसताना दिसतोय आपला अमित ही <Tilet> शंभरावी टोर्नामेंट असेल म्हणजे तरी किती मॅचेस केलेल्या असेल म्हणजे सांगायचं झालं तर सी एचे टुर्नामेंट तर डॉक्स क्रिकेट याच्यामध्ये सुद्धा चंदू शेट्टेंचं नाव घेतलं जातं तर असे चंदू शेट्टे उद्या या ठिकाणी येणार आहेत हॅलो दादा जसं तू आत्ता चंदू शेट्टींबद्दल तशीच एक अजून आवर्जून सांगाविषयी गोष्ट म्हणजे गेल्या वर्षी जेव्हा चुनावट्टी प्रीमियर लीगचं पहिलं पर्व आपण इथे साजरं करत होतो त्यावेळीसुद्धा चंदू शेट्टी आपल्याला समालोचक म्हणून लाभले होते आणि एक शर्करायुक्त योग असा जुळून आला होता की इथे ते कॉमेंट्री करत असतानाच त्यांना दुबईसाठी कॉल आला होता दुबईच्या मॅचेसच्या समालोचन कक्षामध्ये त्यांना मानाने बोलवलं होतं हा योग जुळून आला होता आणि उद्या सुद्धा ते आवर्जून इथे उपस्थित असणार आहेत आणि उद्याची ही त्यांची शंभरावी टुर्नामेंट असणार आहे ज्याच्यामध्ये ते समालोचन करणार आहेत चंदू शेट्टी थोडस करेक्शन आहे की हा जो सीझन आहे दोन हजार बावीस तेवीसचा त्यातली शंभरावी टुर्नामेंट असणार आहे दादा स्कोअर काय झाला तर एक मोठी भाग्याची गोष्ट असेल कारण की आम्ही जेव्हा ह्या समालोचन आम्हाला आवड निर्माण कोणी केली असेल तर मी अजूनसुद्धा जेव्हा एकदा एक काळाजोकीला मॅच होती आणि समजलं होतं की चंदू सर येत आहेत आणि मी आवर्जून म्हणजे बोलतात ना, ना की मला मला क्रिकेटचं असं काही नाही पण मला समालोचक चंदू सरांचं जर नाव जरी आलं ना तर मला खूप अभिमान वाटतो की सरांसोबत एकदा तरी मला फोटो काढायचा अजून काढला नाही आहे पण निश्चित सेवन ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेवन आज तुम्ही पाहताय ज्या मराठीची भाषा आणि समालोचक आज आणि साता संबंधर पार नेऊन ठेवलेत असे आमचे लाडके सर निश्चित उद्या तुमच्यापर्यंत तुमच्या गोड आवाजात ह्या सी पी एलचं सांगता जरूर करतील सुरुवात जरूर करतील पाहायला भेटेल उद्या तर धावसंख्या धावफलकर जाऊन पोचले सत्तावीस धावा धावफलकर लागलेत बारा चेंडू आणि अकरा धावा गोलंदाजी मार्गवर अक्कू असेल मॅच ह्या वाक्यामध्ये पुढचा चेंडू कट केलेला आहे पॉइंटच्या दिशे एकदा रब्बाची बॅटिंग बघायची म्हणजे खरोखरच एक गुंडाप्पा विश्वनाथ ठेवला का तुम्हाला हो रब्बा ह्या मैदानावर हा कारण जवळजवळ प्रॅक्टिस हा मैदानावर करत असतो ना चेंडूला शोधावं लागतं त्या पटरीमध्ये जाऊन पण फलंदाजी एक, एक स्क्वेअर कट करणारा चाफे गली क्रिकेट संघाचा सुद्धा खेळाडू होता तो म्हणजे प्रसाद कानविंदे आणि प्रसाद कानविंदे ज्या प्रकारे फलंदाजी करायचे बाळा पावसकर प्रसाद कानविंदे इतर साफेकली क्रिकेटच्या आणि या मैदानाची एक खासियत होती क्लिक केला चेंडूला सर तुम्ही प्रशांतचं नाव सांगितलं मी आताच जस्ट नाव घेणार होतो एवढं तुम्ही ते पुकारलात टॅलेंटेड uh, क्रिकेट म्हणतात ते आता आपल्याला बघायला मिळालं की वैभव पाटीलने चेंडूला नुसतं डकलला एक धाव घेतली म्हणजे ज्या प्रकारे फलंदाजी करायची आहे त्याचा एक प्रत्यय आपल्याला या ठिकाणी बघायला आहे फारच सुंदर असं मॅच चाललेली आहे दोलायमान मॅच नाही आहे एका ठिकाणीच स्पार्डा आता जड आहे ते या संघाचं क्रिकेट आहे कुठेतरी अक्कू देखील आपली जादू दाखवेल का अक्कू देखील चांगला क्रिकेट खेळला आहे क्लिक केलाय चेंडूला चेंडू, चेंडू जाईल का बपन तिकडे वेगाने धावतोय चेंडूच्या पाठी परंतु बपनच्या आवाकाच्या फार चेंडू ज्या कोणत्या रब्बाला मी ज्या हार्ड इटर समजायचो आता कुठेतरी तरी कलात्मक दाखवतोय एक युक्ती लावली शक्तीपेक्षा बोलतात ना युक्ती चांगली असते तसेच कुठेतरी कलात्मक शूट तुम्हाला पाहायला भेटला रब्बाच्या माध्यमातून चार चारने भर पडते धावसंख्या झाली ती सात धावांची गरज आहे सात की पाच धावांची गरज आहे फारच एक चांगली फलंदाजी बघायला भेटते म्हणजे मगाशी आपण जे म्हणालो की कॅल्क्युलेटेड क्रिकेट म्हणतात ते यालाच पुन्हा एकदा क्लिक सेंडूला शेंडूला पैकी थोडीशी उशिरा होईल एक धाव तो पूर्ण साजरे वैभव वैभवनी ज्या अगोदर एक लिफ्टी फलंदाज अमित अमितनी जे हाकार मचवला त्यानंतर संयुक्त फलंदाजी वैभव जरूर करतोय त्यांच्या माध्यमातून दोन रिव्हर्स अटेंट षटकार तुम्ही पाहिलात ला जेवाब पाहायला भेटलेत धावसंख्या झाली ती थर्टी फोर फोर टू वेन फारच चांगले मॅच चाललेले आहे अक्कू गोलंदाजी आहे राईट ते विकेट मारा चुनापटी स्टेशन एनकडून वैभव जशी फलंदाजी करायला हवी आहे तशीच तो करतोय एक बाजू त्याने बरोबर धरून ठेवलेली आहे तुम्हाला काय वाटतंय सांगले मॅचबद्दल काय वाटतं आता मॅचबद्दल असं म्हणे कारण मी कलाक मी मी सांगितलं प पा, पॉवर प्ले होता अमितने जे काम करायचं होतं ना ते अमितने आपलं काम पूर्ण करून घेईल त्यानंतर जगामध्ये सुद्धा सामने झालेले आहेत की भारतीय संघाने एकशे पंचवीस जागा केलेल्या होता आणि सुद्धा पाकिस्तानलासुद्धा ऑलआउट केलेलं होतं हो सर निश्चित यावेळी चेंडू हा डेट असेल आमचे पंच आम्हाला सांगतायत क्रिकेट आहे शेवटच्या बॉलापर्यंत खेळणार जाणारा खेळ म्हणजे क्रिकेट संघर्ष मैदानात दाखवलात ना तर निश्चित तुम्हाला येस तुमच्या पायापर तर झुकत असतो रब्बा आणि वैभवची तुम्ही खेळी पाहिलात तर काय शांत खेळणी आपल्या ज्या लक्ष आहे तो लक्ष गाठण्याचा प्रयत्न जरूर करता दोन्ही फलंदाज या शॉट चेंडू जाईल का परंतु तेवढी चांगली क्षेत्र लागेल एक धाव पूर्ण केली एक धावेने आता मात्र विजयाच्या वाटेपर्यंत पोचताना पाहायला भेटते धावसंख्या धाव फलकर जाऊन पोचली आहे पस्तीस धावा तीन धावांची तीन धावांची गरज असेल तीन धावांची गरज आहे म्हणजे ॲव्हरेज काढला गेला तर पॉईंट फाय झिरो असं म्हणायला गेलं तरी काय वावग ठरणार नाही आता येस सर चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय आज एक चांगलं टेलिकास्ट टेनिस क्रिकेट इनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचलय प्रत्येकाच्या घरोघरी ही स्पर्धा मुंबईच्या नगरीमध्ये तुम्हाला पाहायला जरूर भेटेल गणेश मगर सी चुनाबट्टी पर्व दुसरे मित्रांनो ओनर सगळ्यांनी बघा आपला सगळ्यांचा आवडता खेळाडू गणेश मगर याला फायनली बॉल हातात दिलेला आहे किती हव्यात मित्रा तीन धावा हव्यात म्हणून त्याला बॉलिंग दिले ओके पंच 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 लवकर पहिल्या बॉलला होऊ शकतात पटकन तीन चे सहा चेंडू तीन धावा हव्यात म्हणून मगरला बॉलिंग दिलेली आहे बहुतेक पहिल्याच बॉलवरती होतील मगरने हॅट्रिक काढली तर एक हजार एक रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे यावेळेस केल्या चेंडूला एक धाव पूर्ण केली दुसरी धाव घेणार का विकेट मोठा आहे रनिंग द पाहायला भेटेल दोन धावस बघता बघता सहजरित्या पूर्ण केल्यात सर मी सांगू शकतो जर मगरला जरी लेट गोलंदाजी साठी आण क्रिकेट आहे मध्ये काही घडू शकतो त्याच्या जादूवर तो काही करू शकतो दादा डिस्टर्ब करतो कारण कर। आमच्या सगळ्यांचा लाडका आहे हा बॉलर या पाच चेंडूंमध्ये जर याने मॅच सेव्ह केली तर पाच हजार पाचशे पंचावन्न रुपयाचा पारितोषिक दोषिक आलेलं आहे निश्चित तू चांगला गेस्ट भक्कम वाचले पाच हजार पाचशे पंचावन्न वाचले आणि पंधरा हजार रुपयामध्ये हा खेळाडू ऑक्स मध्ये विकला गेला होता आणि दोन चेंडू टाकलेले त्याने आणि आता आम्हाला पुढचं वर्षभर ऐकावं लागणार आहे याची आम्ही तयारी करतो आहोत मग लाईन मध्ये यायचंय लाईन मध्ये मॅच जरी संपलेली असेल तरी लाईन मध्ये यायच उर्वरित तुझे चार चेंडू सीपीएल तीन, तीन ला तू तीन मध्ये आपल्याला आता कळेल की कोण मॅन ऑफ द मॅच वर्ड या ठिकाणी